सोमवारी सायंकाळी कात्रज देहरोड बाह्यवळण महामार्गाजवळ एक अवाढव्य होर्डिंग जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला. त्यातीलच एक मृत महिला भारती नितीन मंचल यांची अंतिम यात्रा देहरोड शितळा नगर परिसरातून निघाली. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या परिवारासोबत भारती देहरोड येथे लहानपणीच आल्या होत्या, तर नितीन मंचल यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याही संसाराचा गाडा ओढत होत्या. किवळे देहरोड परिसरात मजुरीचे काम संपवून त्या काल संध्याकाळी आपल्या घरी निघाल्या होत्या, तर काल अचानक पडत असलेल्या पावसापासून वाचण्यासाठी भारती इतरांसोबत त्या होर्डिंगच्या आश्रयाला थांबल्या असताना याच आश्रयाने त्यांचा जीव घेतला. या जगातून अचानकपणे भारती यांचा प्रवास इतक्या लवकर संपेल असे कोणालाही स्वप्नात वाटले नव्हते. भारती यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. त्यांचं अचानक अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.